मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की लाडक्या बहिणीला ज्या पद्धतीनं तिसरा हप्ताही मिळतोय, मात्र शेतकऱ्याची नुकसान भरपाईचा विषय आहे. आपल्याला काही माहिती नाहीये. परवा दिवशी काल शेतकऱ्यांच्या करता 2500 कोटी रुपये सोडलेले आहेत कापूस आणि सोयाबीनच्या संदर्भातले. इतर पण वेगवेगळ्या जे पैसे त्या ठिकाणी सोडणं चालूच आहे. पण 1 रुपयामध्ये पीक विमा उतरवलेला आहे, त्या पीक विम्याच्या संदर्भात स्वतः कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण साहेबांनी लक्ष घातलेलं आहे. धनंजय मुंडे त्याचा पाठपुरावा करतोयत. शिवाय सगळ्यांचे पंचनामे करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, सरकारने दिलेल्या आहेत, कृषीमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. मदत पुनर्वसन विभागाला पण सांगितलेलं आहे की NDRF SDRFच्या नॉर्म्सप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी तातडीनं झाल्या पाहिजेत आणि त्याप्रकारे ते काम चाललेलं आहे. जर कुठं आता कालच्या कॅबिनेटलाच आम्ही 2500 कोटी रुपये अकाउंटला पण जमा झाले. काही काही ठिकाणी KYCचा काही प्रश्न येतोय असं मला काल इथं काहींनी सांगितलेलं. मी आज रात्री मुंबईला जाणार आहे, उद्या त्याच्या संदर्भामध्ये किंवा दुपारी कधी मला ऑफिसरचं वेळ म्हणजे फोनवर बोलता येईल त्यावेळेस मी त्यांना बोलेन आणि त्या सूचना देईल. हे अफवा आहे सातत्याने. महिंद्रा कंपनीने पण ते सांगितलं. काय झालंय, जशी जशी निवडणूक जवळ यायला लागलेली आहे तसं तसं विरोधक सातत्याने ही कंपनी जाणार आहे, ती कंपनी जाणार आहे. तुम्हाला TV च्या काही माध्यमामध्ये जाहिराती पाहायला मिळत असतील की कुठली कुठली कंपन्या आपल्याकडे येतात. परवा देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे जे काही पंतप्रधानांनी महाराष्ट्रातले महत्त्वाचे प्रोजेक्टची भूमिपूजन उद्घाटन आणि पुण्याच्या मेट्रोला हरी झेंडी दाखवण्याचं काम केलं त्यामध्ये देखील त्या प्रोजेक्टचा उल्लेख आहे. उलट किर्लोस्कर टोयोटा कंपनी जी बेंगलोरला आहे त्यांची पुढची जे काही विस्तार करतायत तो विस्तार ते संभाजीनगरला करतायत. JSW हे 40-40 हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्याकडे त्या बाबतीमध्ये करतायत. अनेक ठिकाणी गुंतवणूक. परवा अमरावतीला मोठ्या प्रमाणावर त्याच्याबद्दलचं भूमिपूजन झालंय. ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. पण आता मुद्दे कुठले राहिले नाही म्हणून असे काहीतरी मुद्दे दाखवायचे की ज्याच्यातनं सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा किंवा आम्ही काहीतरी वेगळं करणार आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा. गडकरी साहेबांनी निधीबाबत बोललेलं आहे. लाडक्या बहिणीच्या निधीबाबत काय उद्योगांचा निधी गुंतवणूकदार निधी आहे निधीवर अवलंबून. नाही नाही, गुंतवणूकदार हा सरकार त्यांना जमीन देतं, पाणी देतं, वीज देतं, इन्फ्रास्ट्रक्चर करून देतं आणि इतर सवलती देतं. त्या सवलती कुठल्या, तुम्ही एखादा मोठा उद्योग लावल्यानंतर तुम्हाला टॅक्समध्ये सवलत देतो. ती तर काय आपल्याला अधिक हातात देता येत नाही. ते सवलत दिल्या म्हणजे कारखाना उभारल्यानंतर ते दिलं जातं. नक्की ते काय बोललेत मी त्यांच्याशी बोलेन, त्यांच्याकडनं माहिती घेईन. परंतु मी अर्थमंत्री म्हणून गेले 10 वर्ष काम करतोय असं कुठलीही काही अडचण नाही. अडचण असली तर आम्ही ह्या गोष्टी केल्याच नसतं. जे आम्हाला शक्य होतं त्याच गोष्टी ह्या योजनांद्वारे करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला आठवत असेल आधी म्हणले की ही नुसती पोकळ घोषणा आहे, पैसेच मिळणार नाही. पहिल्या हप्त्याचे पैसे मिळाले नंतर 2 हप्त्याचे जुलै ऑगस्ट, मग म्हणले अरे 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 पैसे लवकर काढून घ्या, लवकर काढून घ्या, परत पैसे घेऊन जातील तुमचे असं जोरात उठवलं. नंतर त्यांच्यातले काही जण म्हणले ही योजना आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर बंद करणार, ही योजना काही कामाची नाही. अशा पद्धतीनं जी योजना आज राज्यामध्ये महिला वर्गात सगळ्यात लोकप्रिय गरीब महिला वर्गामध्ये झालेली आहे त्याच्याबद्दल सतत काही ना काही टीका टिप्पणी चालू आहे. पण आम्ही टीका टिप्पणीकडे लक्ष देत नाही. आमचे जनसन्मान यात्रा सगळीकडे सुरू आहे. काल देखील आम्ही कॅबिनेट करून इकडं आलो, मी आणि धनंजय मुंडे, संजय बनसोड इथंच होते आणि आम्ही फिरलो म्हणजे उदगीरमध्ये त्या ठिकाणी फिरलो. रात्री उशिरापर्यंत फिरत होतो, लोकांचा रिस्पॉन्स मिळत होता, सर्व घटकातल्या लोकांचा मिळत होता. एकच झालं, मी संजय बनसोडेंना सांगितलं होतं की मी जवळपास 4 वाजता येईल. महिला लवकर आल्या होत्या, ते जेव्हा महिला कंटाळल्या होत्या कारण मला राखी बांधत असतानाच ते म्हणत होते की दादा आम्ही फार लवकर आलो. गावातनं पेठेतनं फिरत असताना लोकांचा प्रतिसाद मिळत होता. ह्या शहरामध्ये लोकप्रतिनिधी या नात्याने ह्या मतदारसंघात सर्व घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न आणि विकास करण्याचा प्रयत्न केला गेला. तुम्ही पत्रकार आहात, तुम्हालाही माहिती आहे
की पूर्वी उदगीर मध्ये किती कामं झाली होती आणि ह्या 5 वर्षात 1 वर्ष विरोधी पक्षात, 1 वर्ष आमचं करोनामध्ये गेलं, 3 वर्ष मिळाली, तरी तिथलं तहसीलदार कार्यालय, प्रांत कार्यालय, तिथली प्रशासकीय बिल्डिंग, आता 12 करता म्हणजे वकिलांच्या करता बांधण्यात येणारी 1 कोटीची इमारत, वेगवेगळ्या घटकाकरता उभ्या केलेल्या इमारती, पंचायत समितीची इमारत, पोलिसांच्या इमारती, राहण्याच्या इमारती, रस्त्याची कामं, डिवायडरची कामं, ही झालेलीच हे निर्विवादपणे तुम्हालाही मान्य करावंच लागेल. आणि मला अनेक जण सांगत होते, वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे सांगत होते की दादा एवढा विकास झालेला आम्ही कधी बघितला नव्हता, इतका मोठ्या प्रमाणावर विकास, काही 1000 कोटी रुपयांचा निधी इथं आला, असं काय पोकळ आश्वासन दिले नाही, आम्ही आल्यावर हे करू, आम्ही आल्यावर ते करू, आम्ही आल्यावर असं करू तसं करू, आम्ही करून दाखवलंय आणि ते लोकांच्या समोर आहे, आपल्या सगळ्यांच्या समोर. मी माहिती घेतो कारण बाबासाहेब आमचे आमदार तिथले आहेत, ते माझ्या बरोबरच काल होते. आता हा असं म्हणला तर तसं म्हणला, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मी तुम्हाला सकाळी सकाळी 7 वेळ दिली आणि मी सांगितलं होतं की मी बोलेन, तुम्ही काय करता, हा अमका अमका असं म्हणला, त्या तमक्याला म्हणण्याला काय अर्थ आहे. मी काय म्हणतोय, मी विकासाचं बोलतोय, मी केलेल्या कामाचं बोलतोय, मी आज इथं जे उभं राहिलं त्याच्याबद्दल बोलतोय. उद्याच्या काळामध्ये ह्या योजना चालू ठेवण्याच्या करता पुन्हा महायुतीचं सरकार आपण आणावं अशी विनंती मी मतदारांना करतोय, माझ्या मायमाऊलीला करतोय, माझ्या बहिणींना करतोय. आमचा पॉझिटिव्ह अप्रोच, मी काल भाषण ऐकलं असेल एकाही विरोधकावर टीका केली नाही, मला टीका करण्याचं कारणच नाही. आमच्या इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत, केंद्रामध्ये येतात, तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलंय, त्यांच्या सरकारचा पण आपल्याला फायदा राज्याला त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे, तेही देतात 100 दिवसात. मी तुम्हाला लिस्ट दाखवतो, आपल्या इथं वाढवण बंदर 75,000 कोटीचं झालं की नाही, 1 लाख कोटीचं, म्हणजे भूमिपूजन होऊन कामाला सुरुवात. आपल्याकडं तिथं वंदे भारत ट्रेन सुरू झालं की नाही, आपल्याला आपल्याकडं नॅशनल हायवे सुरू झाले की नाही, आपल्याकडे वेगवेगळ्या भागामध्ये मोठी गुंतवणूक येणार आहे त्याच्याबद्दलच्या भूमिपूजन झाली की नाही, आपल्याकडे काही भागात मेट्रोचे पुढचे टप्पे झाले की नाही, अशा पद्धतीनं अनेक कामं. लखपती दीदी ही योजना 3 कोटी दीदींना देशात दिली जाणार, ती 50 लाख आपल्या महाराष्ट्राला कशा दीदींना लखपती करता येतील, अशा खूप काही गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करतोय. आणि आम्ही कांदा निर्यात बंदी केली की नाही, आम्ही त्याच्यामध्ये तांदुळाच्या बद्दलची निर्यात बंदी केली की नाही, मागं लागून सेंट्रलच्या, आमच्या विचाराचं राज्यामध्ये सरकार आलं तर आम्ही सेंट्रलला जाऊन मोदी साहेबांच्याकडे, अमित शहांकडे, शिवराज चव्हाण साहेबांच्याकडे, गडकरींच्याकडे, अशा अनेक मंत्र्यांच्याकडे जाऊन पाठपुरावा करू शकतो आणि त्यांच्याकडनं आपल्या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला मदत घेऊ शकतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.